जन्म दिवस रुग्ण सेवा दिवस म्हणून साधेपणाने साजरा। कोरोना महामारीचा प्रकोप लक्षात घेता शासनाचा ताण हलका करण्यासाठी खासदार सोनवणीत रवी राणा यांच्या पगारातून कोविड सेंटर व विलगीकरण कक्षात असणाऱ्या जिल्हाधिकारी सर्व रुग्णांना भोजन पाकिट वितरित करण्यात आले। अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार सोनवणीत रवी राणा यांचा वाढदिवस रुग्णसेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला। अमरावती दिवसा धारणी चिखलदरा अंजनगाव सुरची अचलपूर परतवाडा भातकुली दर्यापूर चांदूर बाजार येथील कोविड सेंटरमध्ये व विलगीकरण कक्षात भरती असलेल्या रुग्ण व त्यांची सेवा करणारे आरोग्य सेवक यांना उत्कृष्ट दर्जाचे भोजन पॅकेट वितरित करण्यात आले। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय दयासागर रुग्णालय वलगाव कोविड सेंटर येथे खासदार सोनवणीत रवी राणा यांच्या उपस्थितीत सदर वाटप करण्यात आले। रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवणारे शुद्ध सात्विक भोजन पॅकेट युवा स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन तयार केले। शासन निर्देशांचे पालन करून सर्व साहित्य निर्जंतुकीकरण करून अत्यंत स्वच्छ वातावरणात करण्यात आले। यावेळी युवा स्वाभिमान जिल्हा अध्यक्ष जितू दुधाणे शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे महिला जिल्हा अध्यक्ष ज्योती सैरिसे महिला शहर अध्यक्ष सोमती ढोके नितीन बोरकर विनोद जयस्वाल विनोद गुहे अभिजित देशमुख सचिन भेंडे विद्यार्थी स्वाभिमान शहर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। वाढदिवस निमित्त मला की आज फक्त कोविडचे जेवढे पेशंट आहेत त्यांच्यासाठी या दिवसाला आपण जे जेवणाच्या जे प्रशासनावर भार असते प्रत्येक गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सेमी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये तिथे जाऊन जेवढंही चांगला जेवणाचा हे आहे आपण ते देत आहे आणि सॅनिटायझरसुद्धा सोबत देत आहे आणि त्यांची पाहणी करत आहे की त्यांना सगळं काही व्यवस्थित आहे की काही प्रॉब्लेम आहे कोणी जास्त बीमार आहे तर त्यांना काय जास्त तकलीफ आहे ते त्यांच्यासोबत आपण चर्चा केली आणि जेवणाचीही सुद्धा आणि त्याच्यासोबत जे लॉकडाऊन अनवॉन्टेडली लॉकडाऊन जे लावलेलं आहे जे नावाने लॉकडाऊन नाही आहे पण लॉकडाऊनच केलेलं आहे त्याचं मला वाटते की आमच्या सगळ्या लोकांना विरोधसुद्धा आहे आणि जर लॉकडाऊन करायचं तर बाकीही सुविधा सरकारने दिल्या पाहिजे कारण की एक तर कोविड आहे लाईटचे इलेक्ट्रिसिटी बिल आहे आणि लॉकडाऊन आहे व्यापाऱ्यांचे व्यापारी आत्महत्या करत आहे आता याच्यावर सरकारनं याच्यावर विचार करण्याची खूप आवश्यक आहे आणि मला वाटते की आमचा विरोध हा लॉकडाऊनला नेहमीच राहिलेला आहे आता कारण की एक वर्षपर्यंत ज्यांची जेवढी पूंजी होती त्यांनी खाल्ली पण आता उपाशीशिवाय त्यांना पर्याय नाही म्हणून याच्यावर व्यवस्थाही काही दुसरा पर्याय काढून त्यांना सुविधा कशी दिली पाहिजे त्याच्यावरही चर्चा सरकारने केली पाहिजे इलेक्ट्रिसिटी बिल असो मजदूर लोक असो शेतकरी असो त्यांच्याबद्दल विचार करून त्यांच्यासाठी बोललो पाहिजे आपण आणि आज वाढदिवसानिमित्त आपण सगळे हॉस्पिटलमध्ये जात आहे मग सुपर स्पेशलिस्ट झालं दयासागर झालं पीडीएमसीमध्ये आलो आणि वलगावमध्ये आहे जिथे जिथे आमचे धारणी आहे अंजनगाव आहे दर्यापूर आहे जिथे जिथे मॅक्सिमम लोक आहे तिथे आमचे कार्यकर्ता बाकी ठिकाणी जात आहे आणि शहरामध्ये जे अमरावतीमध्ये आहे तिथे आम्ही स्वतः जाऊन कोविड पेशंटचे बोलत आहे आणि त्यांची चर्चा करून त्यांचे विषय हेल्थ संबंधित आपण विचार प्रश्न राज्य भास्करे अमरावती।